कालाचे बलिवर्ध कोटीते अंध पिसाट तमी पळती, सुवर्णवलये फेकून त्यांची नियमित केलीस तोच गती। नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, मी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे कवी कुसुमाग्रज यांची हिमरेषेतील उषास्तवन ही कविता। अंधाऱ्या विश्वात सूर्याचा सांगावा शिंपीत येणारी व अंती सूर्यात आपले अस्तित्व विसर्जित करणारी उषा। उषास्तवन। लक्ष वेळ वदलीस रात्र तू या देवी उदयांद्रीवरी, लक्ष वेळ तव रथ चक्रांची धूळ उधळली दिगंतरी। लक्ष वेळ या कनकशिळेवर शालन होतो चरणांचे, मेघमंडला तून पेटले दीप हिरणमय किरणांचे। दिग्गज दशे हे उचलून शुंडा अर्चन कोटी तुझे करती, स्पर्श तुझा अशो मंगल व्हाया पायतळी पडली। अजर अमर हे गगन कन्नके अग्निचे तनु धारण तू, तू शक्तीचे परम शिवालय रूप रसाचे कारण तू। तू पूर्वशी पुरुपाशातून स्वर्गी जावया सजलेली, विगलित वसना मुक्त कुंतला मेघदवाने भिजलेली। तूच उमारण रंजित रुद्रा भैरव तांडव करणारी, अग्निशूल परिजित लक्ष करी दैत्यांचे दळ चिरणारी। सामजटे तुन वस्तल गंगा तू अवतरसी भूवरती, तू सृजनात्मक जाणविधीची तू विष्णूची प्रेमरती। तू पहिला उन्मेष स्तुतीचा अनंततेच्या मनीस्फुरे, जीवन धात्री प्रथम कवन तू जी ईशाच्या हृदय भरे। काळाचे बलिवर्ध कोटीते अंध पिसाट तमी पळती, सुवर्णवलये फेकून त्यांची नियमित केलीस तूच गती। भयान पहिल्या गहन अभावी गर्भजिन्याचे गुदमरले, गगन तटावर उभे राहुनी माझे माझे तू म्हटले। प्रसाद वचते दिशांत घुमता परार्ध शून्य तटतटली, रसरेशांची अगणित नगरे त्या कवच्या मधुनी उठली। विश्वामधले सात रंग हे जागृत झाले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे हो जमीन वसुधा तीर्थरूपही होत जळे। उरी धरीसी तू पर्वत कलिका माती चाकण सागरही, तुझ्या दयेच्या अरुण मंदिरी विषमऋणाचा सल नाही। हे महदारिये हे करुणेश्वरी हे प्रिय जननी इंद्रप्रिये, अमित मनाच्या मखमालीवर चरण सदाशिव टाकिते। दीप्तीचे ध्वज केशर कांचन विश्वतटावर रोविते, कोटी कोटी या मुकुल दलावर जीवन अमृत शिंपिते। ज्वालामय रथ चक्राखाली दुर्गतमाचे फोडिते, लक्षयुगाचे सुवर्ण बंधन कमल कराने जोडिते। लक्षयुगाचे सुवर्ण बंधन कमल कराने जोडिते, लक्षयुगाचे सुवर्ण बंधन कमल कराने जोडिते। मित्रांनो, कवी कुसुमाग्रज यांची ही रचना होती।